पंचगंगा नदीला आलेल्या पुराचं पाणी दबलं गेल्यामुळे हातकणंगले हालोंडी येथील ओढ्यातील पाणी घरांमध्ये शिरले एकशे पन्नास कुटुंबांचं स्थलांतरित करण्यात आले पंचगंगा नदीला आलेल्या पुराचं पाणी पाठीमागे दाबल्यामुळे हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथे ओढ्याचं पाणी ओढ्या काठच्या घरांमध्ये घुसले त्यामुळे प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झाले ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या वतीने यातील एकशे पन्नास कुटुंबांचं मराठी शाळा अंगणवाडी तसेच समाज मंदिर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली सदुगल्ली कोळी गल्ली गडकरी मातंग वसाहत तसेच दलित वसाहत या ठिकाणी प्रामुख्याने पाणी आले चावडी चौकाजवळ पाणी आल्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली अनिल पाटील गुंडा पाटील काका कोळी सुनील पाटील राजू पाटील विजय कोळी जयकुमार पाटील बाबासाहेब घुमाई यांच्यासह अनेक तरुण मंडळांनी पूरबाधित कुटुंबांना मदत केली या आहे यावेळी नायब तहसीलदार शोभा कोळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी भेट दिली सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज